ऍक्च्युली ज्यावेळेस मुलीचं नवीन लग्न होतं त्यावेळेस ज्यावेळेस मुलगी सासर जाते त्यावेळेस प्रत्येक मुलीचा एक प्रॉब्लेम असतो की करमत नाही करमत नाही करमत नाही. तर हिचं पण नवीन लग्न झालेलं आहे. आता तुम्ही मागं व्हिडिओ बघितला असेल बिदाईचा, तर तिला मी विचारतो की का बो का करमत नाही. कारण सासरे मुलींसाठी प्रत्येक मुलींसाठी नवीन असतं, त्यामुळे त्यांना तिथं करमत नाही. ठीक आहे, हे पटलंय तुमचं वातावरण, मम्मी पप्पाची आठवण येणं, घरच्यांची आठवण येणं, सगळ्यांची, त्याच्यामुळे त्यांना तिथं जास्त करमत नाही. थोडी थोडी दम म्हणजे हळूहळू सवय लागते, पण बहुतेक महिना दोन महिने करमत नसत. काही मुलीला करमत, काही मुलीला नाही करमत. म्हणजे तेथील सगळे माणसं नवीन असतात सासरचे, त्यामुळं कर्माला जरा होतच. कारण की आता आपण जरी कुठं बाहेर गेलो तरी आपल्याला नाही करमत. मामाच गावाला साधं गेलं एक दोन दिवस तरी करमत नाही. तिचं बरोबर आहे. परंतु मग आता सासर म्हणले आपल्याला आता कंटिन्यू कायमचं आयुष्य भरती राहायचं आहे, मग त्यासाठी तुम्हाला करमण्यासाठी काय केलं पाहिजे तुमच्या जोडीदारांनी किंवा कोणी काय केलं पाहिजे? म्हणजे फक्त चांगलं बोललं पाहिजे, त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे थोडा वेळ, असं नाही की बाहेर निघायला पाहिजे. ते आपली जी पुराणी आदत ती सोडून दिली पाहिजे. म्हणजे जे पहिले तुमचे जे जोडदार आहेत, म्हणजे अगोदर तो सिंगल होता, त्यांनी जे बाहेर फिरत होता तो त्यांनी बंद केलं पाहिजे आणि तो टाइम तिच्या संगत दिला पाहिजे. तिच्यासोबत बोललं पाहिजे, प्रेमाने बोललं पाहिजे, तिला खुश ठेवलं पाहिजे. लय तर लय महिना दोन महिन्यानंतर कसं पण बोललं पण तिला करमस तरी. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला कळालंय काय हिला सांगायचंय काय? ज्यावेळेस नवीन लग्न होतं त्यावेळेस त्या मुलीचं ओळखीचं कोणीच नसतं, फक्त तो जोडीदार सोडून तो जोडीदारच थोडाफार ओळखीचा असतो. आणि त्यांचं म्हणणं असं असतं की त्या जोडीदारांनी आपल्या संगे टाइम दिला पाहिजे, आपला वेळ दिला पाहिजे, जास्तीत जास्त वेळ हा दिला पाहिजे, एकटेला न सोडलं पाहिजे आणि आपले जे गरजा आहेत त्या म्हणजे समजून घेऊन त्या पूर्ण केल्या पाहिजेत, तरच कुठंतरी हा रणगाडा आहे संसाराचा तो पुढे चालतो आणि करमत. असंच ना? सगळ्या मुलींनी असं सांगा, वागा, रहा.